अजित पवार हे सत्तेत सामील झाले आणि त्यामुळे शिंदे गटावरती अन्याय होईल असं म्हणणं चुकीचं आहे असं दीपक केसरकर यांचं म्हणणं आहे. लवकरच आमच्या नेत्यांचा शपथविधी होईल अशी माहिती केसरकरांनी दिलेली आहे. दरम्यान अजित पवार मुख्यमंत्री होतील असा दावाही राऊतांनी केला. यावरती केसरकरांनी टीका केली. अजून मंत्री व्हायचे आहेत आणि खात्यांच्या संदर्भात असं आहे, अजून व्हायचे आहेत ना, टोटल व्हायचे, त्याच्यापेक्षा अजून यायचे आहेत आणि त्याच्यामुळे असं म्हणण्याचं काहीही कारण नाही. लवकरच त्यांचा सुद्धा शपथविधी होईल आणि अतिशय चांगला असा कारभार महाराष्ट्रासाठी दिला जाईल आणि याची खात्री स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी दिलेली आहे की अजितदादा हे राष्ट्रवादीचे नेते असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी वाढवण्याचा प्रयत्न करणं आम्ही समजू शकतो, पण त्याच्याविरुद्ध ब्रसुद्धा न काढणारे आमचे मुख्यमंत्री होते याचं आम्हाला दुःख होतं आणि त्या दुःखापोटी आम्ही त्यांची साथ सोडलेली होती. तुम्ही गावामध्ये गेला तर ते पोपट घेऊन बसणारे ज्योतिषी असायचे आणि त्या ज्योतिषांसारखं हल्ली झालेलं आहे, ते काहीही वाचतात एखादं आणि पुन्हा ते मीडियावर सांगतात कारण ते प्रवक्ते आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही जी भाकिता आहेत या भाकितांना काय अर्थ नाही, त्याला काही बेस नाही, केवळ एका पक्षाच्या वतीने बोलायचं म्हणून ह्या भविष्यवाणी ते वाचून दाखवत असतात. या भविष्यवाणीला त्या पोपटांना त्या पोपटाच्या पिंजऱ्यांना कोणीही विचारत नाही.